नमस्कार, आज आपण मोरटे मोडवे या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत बाबा आहेत. बाबा, आपलं नाव काय? दशेश स्वामी भगत. वय किती आता? वय 95 चालू रनिंग आहे. होय, आता 12 लोकसभेचे इलेक्शन थोड्या दिवसात लागणार आहे. हां, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 भाग झालेत. झाले, एक अजितदादा यांचा गट आणि पवारसाहेबांचा एक. तर तुम्ही कोणाला साथ द्याल आता? मी पवारसाहेबांना साथ देणार. पवारसाहेबांनी पूर्वी जी काही कामं केलेली आहेत तुमच्याबरोबर किंवा तुमच्या काळात, हो, तर त्याविषयी थोडक्यात काय सांगाल? मी ते थोडक्यात सांगतो. मी पवारसाहेब आमदार झाले 67 पवारसाहेब आमदार झाले. मी ग्रामपंचायत सदस्य झालो. आमचा पॅनल पडला, साहेबांनी मला सांगितलं, भगतसाहेब तर चांगलेच आहे, 72 पॅनल यायला पाहिजे. मग मी 72 9 सीटं मोडी ग्रामपंचायत निवडून आणली आणि त्यावेळेला मला साहेबांनी माझं नाव भगतसाहेब फाडले. दुसरी गोष्ट पुढं 72 दुष्काळ पडला, साहेबांनी आम्हाला सामुदायिक घरी दिलं पहिल्यांदा. बाकी कुठल्या गावात नसत्याला ठेवल्या, मूर्तीत नाही, कुठंच नाही. मग याला 13 एरी दिल्या सामुदायिक फिरी. त्याची पहिली मला दिली कोरोना तळेशी जाई. आता आमचे थोडं एरी वाटफावून वाद पाडला सरपंडी पुढे सरपंच शिवाजी भोसले सभापती होते. तर त्यांनी सांगितलं साहेबांना, भगत साहेबांचं ती विठ्ठलरावचं खटागलं आणि त्यांनी त्याच्या आविश्वास आणला. साहेब म्हणजे बोलून घ्या इकडे काय अडचण आली. आम्हाला बोलत विचार म्हणजे काय तुमचं काय अडचण बघत साहेब. तर मी साहेर याल ते आम्हाला पहिले तर म्हणली, मी म्हणलं त्याला निने एरिया आम्हाला दे आणि निने तुम्हाला घ्या. तर ती काय म्हणली, गावाच्या वारला सकाळ विहिरी पाहिजे. गावात कुठं विहिरी पाडते कोण? मग मी आम्ही गेलो साहेब. मग साहेब म्हणली, बघत साहेबाचं करे. मग मला म्हणली, किती विहिरी पाहिजे तुम्हाला? म्हणत साहेब, किती द्या, पण आमचा वार्ड मोठा आहे, आम्हाला याच विहिरी असावं. मग 13 विहिरी मला गेल्या आणि 7 गावाला केलेल्या. मग त्यापासून मग आम्ही पाहिलं, पण साहेबांचं म्हणजे यांना साधा घेतला. साहेब आमदार व्हायच्या आधी आमची शिवप्रसाद पुण्यात आमची गाठ भेट व्हायची. आपली गावं पुरंदरला होती. साहेब म्हणजे मला मदत करणार का? मला तिकीट मिळणार आहे. आम्ही त्या 67 आधी चव्हाण साहेबांना होते इथं मोडव्यात शाळेचं उद्घाटन. साहेबांना वाटलं लोक चांगली पक्षात काम करणारी आहेत. तर म्हणली, माझं काम करणार का? तर म्हणलं, साहेब आता 12 आम्ही नाही. म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वर खायला मतदान तुमचे, पण पावणार वेळेत काम करा. मग आम्ही त्या वेळेला बाळासाहेब देसाई गृहमंत्री होतं, मामा मवळ पहिली सभा वडगावला झाली. भाई गोला माझी अध्यक्ष होतं. मग भाई गोला माझी म्हणजे कशावर आहे? म्हणलं सायकली. आम्ही विठ्ठलबाबाला सायकली वरलो टाकून तिथे न्या. सायकल आमचा एक चुलत भाव मी आणि बस आहे आमचा एक भगत मस्तर ती चालला. चौघणी म्हणली, आपल्याला इथं मुरमला जायचं आहे. आता मुरमला म्हणलं 8 सभा बंद होईल, आमचं आम्ही कसं जाणार? तर बाहेर ओला म्हणली, म्हणजे तुम्हाला मी घरी नेऊन सोडणार, पण सगळ्याला जायचं. आम्ही मुरुमची सभा केली आणि घरी आणून सोडलो. आता लख म्हणजे साहेब पहिल्यांदा निवडून फाटली की नाही आलं. आता आल्यावर काय परिस्थिती झाली, साहेब मुख्यमंत्री नव्हतं, गृहखात्यावर आमचा संपर्क व्हायचा. मुख्यमंत्री झाल्यावर थोडा अंतर पडत गेला आणि पुन्हा साहेब लवकर दिल्लीला गेलं. मग माझा संपर्क कमी झाला आणि अजित पवारचा माझा संपर्क आला. खरी अशी परिस्थिती झाली. आता दादाने ह्या मला लई ठोलाठोलप केली, लईच म्हणजे लई सशी उलफड केली. म्हणजे तुम्हाला वागणूक योग्य पद्धतीची मिळाली नाही? नाही मिळाली, नाही ना. मी सांगतो ना, फक्त सगळी साक्षी आहे इथं. हा गणका पडला माझ्या दादाच्या बोलण्यावर ना पाडला. मूर्ती वागळ आणि घन फाडला असेल ना, काय वसंत राव, बरोबर आहे का? तरी आता बरंच अक्षर तयार आहे. म्हणजे एक पवारसाहेबाच्या ही काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष इथे म्हणून चांगली गोष्ट आहे. मला फार आभार आहे माणसाबद्दल.
कट्टर माणूस आहे, ही बोलतीच करणार आम्ही, आम्ही कधी मागं हटलो नाही आणि पडजणी कधी वागलो नाही आम्ही थाट। बरं आता मला असं सांगा, बरं आत्ता जी पक्षात फूट पडली हां ही पडायला पाहिजे होती का चुकीच्या पद्धतीचं झालं? ती आपण सांगू शकत नाही पण चुकीच झालं आहे, चुकीचंच झालं आहे बरं का। म्हणजे सगळ्या सामान्य माणसाचं त्याची खदखद आहे की असं व्हायला नाही पाहिजे। आणि आमचं मत काय होतं, कुणाला जायचं ना भाई त्यांनी पक्ष काढून जायला पाहिजे, हे आता चोराचोरी नाही पाहिजे होती, हे माझं स्पष्ट मत आहे। सध्या सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रियाताई सुळे अशी लढत होणार आहे, हां तर कशा पद्धतीने ही लढत होईल तुम्हाला वाटतंय? नाही नाही आता सुप्रियाताई झड जाणार, किती कुणी काय बी केलं ना सुप्रियाताई झड जाणार ह्या सांगतो तुम्हाला। मी काय सगळं फिरलो नाही, थोडाफार भाग मी लिंबूत कारखाना दोन तीन दिवस सगळा परिसर फिरून आलो। आता लोक काय म्हणतात की आम्ही ऐकून घेऊ पण करणे करताना बरोबर करणार, ही लोकांची भावना आहे बरोबर काय माझ्या माहितीप्रमाणे, मग तुमच्या माहितीप्रमाणे काय असेल तुमच्या भाग। बरं आता ह्या भागात शेतीच्या पाण्याचा प्रश्न आता सध्या गंभीरच आहे, अति वाईट, तर हे प्रश्न कोण सोडवेल? मी शेतीच्या पाण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो थोडा खुलासा माझा बरं का। आमची बातचीत झाली जिल्हा परिषदमध्ये तेव्हा आमची इंटरमोर काय म्हणली, काम साहेब काय बी करू तर निवडून येणार पण आमच्या हे उंबरवाडा आमचं दुष्काळी काय मासे पाणी नसाय ह्या लोकांना कॅनर लिफ्ट करून देता लागत साहेब म्हणजे देणार। आता ते वारसा घेऊन आम्ही साहेब मुख्यमंत्री झाले अजित पवार आमच्या संबंधात आले, आता आल्यानंतर आम्ही पाठपुराव केला, एक वसंतराव श्यामराव मोरे होता माझे मिसाळू, तर आम्ही पाठपुराव केलं, आम्ही काठीवाडी फूट कारखान्या गेलो तिथनं आम्ही पाठपुराव केला, काही संस्था आम्ही ठेवलं जॉईन केल्या, आजी दादाला बँके बोलावलं कच्चडी आमचं पाणी असल्याने ते आपलं पाण्याचं काम, आणि आजी दादांसुद्धा आम्हाला एक पत्र काढलं ती पत्र दिलं आम्हाला। आता निलं आम्ही गेलो शिवाजीनगरला गेलो प्रकरण घेऊन केल्यानंतर शिवाजीनगरला एक आपल्या हा चौधरीचा इनामदार म्हणून पाठवला होता, तर ती म्हणले भगत साहेब तुम्हाला खासबाग म्हणून शिफारस पत्र दिलं अजित पवारांनी की होईल पण तुम्ही गतीने जावा, म्हणलं खाओ साहेब, तर ती काय म्हणलं खरा हुशार म्हणू तुम्ही पत्र खरं ते हुशार म्हण, म्हणजे मी सुद्धा पवार साहेबाचा माणूस आहे पण तुम्ही दमाने याल तर उपयोग व्हायचा नाही, म्हणलं खाओ साहेब, तर म्हणजे मी पवारचा माणूस आहे पण पवार सरकार येणार नाही हे मी कंठळ्या बसले माझ्या। मग पर्यायी पुढं ठाकरे सरकार आलं, मनमोहन सिंग झाली ती मनोहर जोशी उपमुख्यमंत्री, आता आमचं एखादी आपलं प्रकरण राहिलं होतं काय, तर त्यांनी ती सत्ता आली ती कपडं झाली त्यांनी आणि तुमचं काय म्हणणं आहे ती त्यांनी एका लखोट्यात चिटुऱ्या घातली आणि तुमचं म्हणणं अमान्य करणे येत आहे असं आम्हाला पत्र खाली आले। विषय संपला पुढं काय की बाळासाहेब गावडे ना ते आमच्यावर काम करत पहिला साहेबांच्या आणि ते फुटलं होता, तर ते काय म्हणलं शिवसेनेकडे गेलता म्हणलं भगतसाहेब तुम्ही रेंदी हिंडताय कागद घेऊन या म्हणलं मी तुम्हाला परवानगी देतो। आता आमचा फ्रंट माणूस म्हणजे हरिभाऊ थावरे संघाचा डायरेक्टर, तर हरिभाऊ थावरे गेलं दादाकडे म्हणले भगतसाहेब म्हणते शिवसेनेकडून परवानगी घ्यायची काय खरं दादा, नाही नाही म्हणते कसं थोड्यासाठी मी जवायचं आहे आपण पुन्हा सत्य येऊच की काय, आता मला बोलून येतं म्हणली खशाला भगत साहेब थोड्यासाठी मिळत होता काय आयलं म्हणलं ती बी खरंच आहे पुन्हा आलं तुम्हाला स परवानगी देतो मी आणि पुन्हा सत्य आली पण म्हणली पाणी शिल्लक अजिबात राहिलं नाही आणि बंद झालो आणि आता यांनी काढलं पाणी पुरवलं। आता मला बालवडीचे बरेच लोक काय तुमच्या गावाची बी असतात भगतसाहेबाला म्हणा पाण्यासाठी चला, म्हणलं आम्ही पाणी तुम्ही आणलं तरी तुम्हाला पिळं वाटत नाही आलं तरी पिळं वाट, तुम्ही आता ही काय ढोंग करू नका मी कुठे येणार नाही म्हणला आणि मी गेलो बी नाही
वसंतराव तुम्ही पुढे चौकशी करा, मी कधी पाहण्यासाठी आता गेलो त्यांना कुठे काढून धावत नाही, अजिबात नाही, कसं होणार नाही काय मोकळी सशी भरपूर कशाला काय करू, आता आम्हाला पाणी मिळा असं वाटते का तुम्हाला, अजिबात मिळणार नाही बघू, आता ही कारण काय ही पुढची आमदारची झाली ना मग बघू पाण्याचं मुख्यमंत्री कोण त्याला सगळ्यात तुम्हाला आम्हाला सगळ्यात बरोबर घेऊन आपण त्याला पाठपुरावा करणार आहे, तुम्ही स्वतः आम्हाला सहकार्य कराय पाहिजे 100%, हां बाकी काय नाही माझं ठीक आहे ओके, आणि मी आता सांगितले कुठे खोटं निघलं ना कुठे काढून जाव मला, मी कुठे मग आज इथं समोर सध्या मी हीच बोलवलं हीच बोलवलं दुसरं काय नाही बोलणं, हां गण पडला मी सांगितलं मी काय म्हणलं तुम्ही आज फिरवा आता कशाला एका माणसासारखं तिकीट देऊ नका, मला काय म्हणले बाहेर आतनं आली या लोकांनी लावला आत नाही मी बापुरत छान उडाही बसलो कार खेळ गाडी घेई जुनी माणसं बस आई दादा आत्मा खरं लोक उठला का दादा बाहेर आता बाहेर, आणि मी चिकून उठणार मला काय म्हणली तुम्ही आता पवारसाहेबाची जुन्या कार्यकर्ते त्या गाण्याचं तिकीट तुम्हीच द्या, बघा मी काय म्हणलो दादा शेवटी पावर असती तर आम्ही हिचा आलो असतो का खरं मला सांगा काय जायची गरज आहे का, तर मला काय म्हणली बरं बघतो मी म्हणली काय करायची मी त्या मी बी दोनच शब्द बोल ते कुठे मी काढून द्यायचं तुम्हाला म्हणलं बघा पण उद्या कमी मी बोलून देणार नाही थाट थाट सांगितलं मग कामाला लागला मी हे महाराज होतो माझ्याबरोबर मी गाडीतच बसतो त्याच्यात माझी सतीश व्हायची गाडी त्याची काही कारण नाही पण आम्हाला मुलाखत नीट झाली नाही मला चिड आली बरोबर, मग मी चिडीत पडलो बाहेर आता पडलं मला तरी काय माहिती आकागण पडलो मी एक चिट पाडायची माझी हा नेवती आपलं हे आमचं मूर्तीत मी ते मी तोंडावर सांगेन मूर्तीतल्या माणसं पण आकागण पडला आणि त्याचं आश्चर्य आजी दादानी माझ्या ओढावलं तालुकाभर ही मला माझ्या बुद्धीला छान झालं नाही बरोबर, आता ही साहेबांना माहिती आहे का सांगा सुप्रिय साहेबला माहिती आहे आता किती दिवस झाले असतील, हां तुम्ही साहेबांना भेटलेले किती दिवस झाले असतील, मी तरी 10 वर्ष झाली, तुम्हाला नावानिशी ओळखतात का, ओळखत नावानिशीच नाही पण मी पॅनल निवडून आणला ना मी साधा माणूस मी 34 शिकलेलं नाही पण अशी लोक बोलावली ग्रामपंचायत सदर्शी त्याच्यात मला साहेबांनी भगतसाहेब म्हणून हाक मारली माझं टोपण नाव भगतसाहेब पडले मला हित्यात विशेष चालुक्यात भगतसाहेब म्हणून ओळखते आणि मी कधी आपण पदाची याची कुठली अपेक्षा केली मला एक धन सांगावं घेतच हे देखरेख सांगावं मी डायरेक्टर होतो माझी ती बँक आहे ना आपली देखरेख सांगायची तिथं काउंट केलं माझं नाव आहे तिथं पण आपण मी तवासुद्धा आजी पवार म्हणतो मला नको यात मी काम करील पण कामं व्हायला पाहिजे काम नाही तर आपलं पटणार आपण मी खुर्चीसाठी पळत नाही हा माझा हिशेब बघ काय तुम्हाला विचारायचं तुम्ही काही विचारू शकता मग आणि मी सांगेल ती खरं निघणारी खुटवर बी पुढं काय झालं मी आम्ही काठी अळी होतो तर साहेब माझ्या बाबतीत व्हायची काही वेळेला आम्ही 82 बसलो आमरायत गेलो साहेब म्हणजे आपण 82 बसू त्यावेळेला तुमचा जे वसंतराव श्यामराव बसले मी श्यामराव मोरे आणि सांगवी साहेब गेंदबा माधव तावरे 4 माणसं साहेब 5 माणसात आमची मीटिंग झाली आता नंतर साहेबाचं माझं अंतर दोरावलं आपल्याला भेटायचं म्हणा आपण जिथं खाऊन भेटाय आणि कोरोनाच्या काळात म्हणून बंद झालं आता खालच्या दिफळीला येलो नाही कालच्या बी पण साहेब मला बघितले इथून मोठी आलं इथेही कार्यक्रम होता मी प्रयोगावर अवर माझ्या हातात हात देऊ मी एका काठीवाडीला 22 गेलतो माझ्या संघ एक लक्ष्मण कर्नोट मुंबई थोडी वर्ग होता आता समजूसारखा गाडी हिलं मला आनंदराव भोसले सचिन आम्हाला आली म्हणजे
भूलखाई जिंकी शेवटचे विलेज म्हणजे ही साहेब आले सतत तुम्ही साहेबाचे म्हणजे म्हणजे भेटायचं चालं साहेब म्हणलं चालं आता जायचं कसं म्हणजे खारखाने येते आणि आपण ते व्हायचं मी आपले इथं फटफटीचे माणूस आणायला येतमान घेऊ तर तिथं बरी चौकं जमली होती आता मी आपलं माझे फिक्स वयस्कर माणसं फाया पडून जाईल साहेबाचे देव म्हणून तर मी पाया पडायला गेलो साहेब म्हणजे तुम्ही नाही बघत काही पाय पडला हे तुम्ही मला काय अजून सांगितलं नाही आणि काय केलं कशाला पाया पडलो ही म्हणली ही त्यांचं वेगळं आहे तुमचं वेगळं आहे मला नाही पाया पडून दिलं पण साहेबनं मी खरं अंत करणं आज जाग आहे सुरुवाती शेवट आणि कधी मग गण पडला पण लोकसभेचा पोल 100% काढला आहे तुम्ही काढा यादी मला विधानसभेत आम्ही अजित पवारला सुद्धा फुल मतदान केलं अजित पवारला वाटलं की मतदान करणार नाही पण फुल मतदान जायच्या थैसे आम्ही युरू त्याला खाली केलं वर काय युरू केला नाही आज जागा केला आत्ताच्या परिस्थितीमध्ये आत्ताच्या परिस्थिती आम्ही आता साहेबांना दुसरं काय साहेबाचे आमच्याकडे पर्याय नाही आणि साहेब आमचं काय करू न करू आम्ही समाधानी राहणार आहे पण मतदान ही साहेबांना साहेब सुप्रिया ताईचंच काम करणार आहे आम्ही हां धन्यवाद तुम्ही दिलखुलास अशा पद्धतीने माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद.